सणाला सुवर्ण झळाळी देण्यासाठी तसेच दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची स्पेशल ऑफर। हर्ष ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने 916 हॉलमार्क ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटण, फॅन्सी टॉप आणि पायलसह विविध प्रकारच्या दागिन्यांचं माहेर घर। खरेदीसाठी आत्ताच भेट द्या। प्रोप्रायटर सीताराम मुचडे। आमचा पत्ता नगरपालिका गाळा नंबर 29 लेंगरे रोड विटा। संजय पाटील, तुम्ही सांगाल तिथे मी एकटा येतो। आमदार अनिल बाबर यांचे संजय पाटलांना खुले आवाहन। तुम्ही खासदार आहात, दमबाजीची भाषा तुमच्या तोंडी योग्य नाही, त्यातूनही तुम्ही दमबाजी करणार असाल, आव्हान देणार असाल, तर मी तुमचे आवाहन स्वीकारतो। तुमच्या दमबाजीला अनिल बाबर घाबरणार नाही। मला राजकीय दमबाजी नवी नाही। तुम्ही विट्याला येण्यापेक्षा मी तुम्ही जिथे सांगाल तिथे येतो। कारखाना सभासदांचा होईपर्यंत मी लढणार आहे। खासदार संजय पाटील यांच्यावर असा जबरदस्त पलटवार आमदार अनिल बाबर यांनी केला आहे। आज सकाळी खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आमदार अनिल बाबर यांच्यावर जोरदार टीका केली होती। त्याला प्रत्युत्तर देताना आमदार अनिल बाबर यांनी खासदार संजय पाटील यांचे आवाहन स्वीकारत मी तुमच्या दमबाजीला घाबरणार नाही, तुम्ही इकडे कशाला येताय, मी तिकडे येतो, असे खुले आव्हानच त्यांनी संजय पाटील यांना दिले आहे। चला पाहूयात काय म्हणालेत आमदार अनिल बाबर। ते करायचं मला कारखाना घ्यायचा नाही, मला सभासदांच्या मालकीचा तसा ठेवायचा आहे। त्यामुळं ते करायसाठी माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी त्यात लढणार आहे। कोणाला बरं वाटतं कोणाला वाटतं, आता कोणी काय टिंदल करायची की मी काय चुंबा चुंबी करत नाही असं नाही, हॅलो हॅलो करत नाही, अहो हॅलो हॅलो चुंबा चुंबी करायचं, हॅलो हॅलो त्या बाबतीत तुमचा हात कोणी धरतच नाही दिला। आम्ही कधीच हॅलो हॅलो केलं नाही, काय घ्यायचं असेल ती भूमिका स्पष्ट घेतली आणि त्याच्याबद्दल आम्ही कुठली एखादी भूमिका घेतली म्हणून कारखान्याच्या बाबतीत असं करा अशी कधी तुमच्या मागणी पण केलेली नाही। तुम्हाला जर तागरी तुम्ही देवभक्त आहे, देवा शपथ घेऊन खरं सांगावं की आम्ही तुमच्याकडे असा एखादा प्रस्ताव दिला की तुम्हाला आम्ही मदत केली आहे म्हणून तुम्ही कारखाना सोडा, अजिबात नाही। जे कायद्याच्या मार्गाने होईल ते आम्ही करा। आता कायद्याची लढाई करत असताना जे जे करायला पाहिजे ते आम्ही करणार ना, त्यात तुम्हाला राग यायचं काय काम आहे? म्हणजे तुम्हाला राग येतो म्हणजे त्या गोष्टी तुमच्या चुकलेल्या आहेत। माझं त्या बाबतीत कसलाही संताप नाही, काही नाही। जे कायद्याच्या मार्गाने असेल, जे जिथंपर्यंत कायद्याची व्यवस्था आहे सुप्रीम कोर्टापर्यंत, तिथंपर्यंत मी लढणार आहे आणि लोकांच्यासाठी लढणार आहे। आणि हे सगळी जाणीव लोकांना आहे, त्यामुळं कोणीतरी बरोबर घेऊन कायदे करायचं असली काही माझी भूमिका नाही। आणि कोणतरी तुम्हाला सांगतं की पैसे घालणार आहे आणि बाबा स्वतः त्यात मला कोणाच्या उसण्याची पैशाची गरज नाही। आणि ज्याने घातले असं तुम्हाला वाटतं त्याला उलट जाऊन सांगा की तुम्ही पैसे घालून स्वतः असं म्हणतोय म्हणून। मी माझ्या ताकदीवरती केस लढवते आणि लढवणार। मला खात्री आहे की परमेश्वर, कारण मी चुकीचं काय करत नाही, लोकांच्या हिताचं काम करतोय, त्यामुळं परमेश्वराचे आशीर्वाद आणि लोकांचे आशीर्वाद मला निश्चितपणाने यामध्ये यश देतील, त्यामध्ये मला कुठली अडचण येणार नाही। मला रागायचं संतापाचं कुठलं तरी आव्हान द्यायचं मला काही गरज वाटत नाही, कारण ही न्यायालयीन लढाई आहे। न्यायालयीन लढाई मोकळ्या मैदानात घेऊन आव्हान देण्यात काय फायदा आहे? माझे स्पष्ट मत असं आहे की जे चुकलं असं, आता तुम्ही साध्या साध्या गोष्टी जाओ, तुम्ही आम्ही बोललो म्हणजे राग येईल तुम्हाला। 5:30 वाजता सबरजिस्टर ऑफिस बंद होत, 7:45 रेकॉर्ड झालं। दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला तुमच्या माझ्यासारखा जर एखादा दस्त करायचा असला तर एक कागद नसला तर दस्त होत नाही। त्या 7 वर्षाच्या होत्या इतर हक्कात, तुमचे इतर हक्कात अगदी ते कोरा असला तर कोरा आहे हे दाखवायला लागतं। आणि दुसरं, जिथं वतनी जमिनी आहेत, गायरान जमिनी आहेत, ती लॉक काढल्याशिवाय होत नाही। तुम्ही ऑनलाईन दस्तच केला नाही, ऑफलाईन दस्त केला।
आणि तुम्ही स्टॅम्प ड्युटी सवलत किती नवा नवा घटक उभा करतोय. आता कारखाना जुना किती वर्षापूर्वी 82 सालचा कारखाना, त्याचं खरीदपत्र 12-13 असं झाले. आता तो नवा उद्योग उभा करतोय म्हणून तुम्हाला सवलत देत असतील. हे असे काही गोष्टी असल्या तर मला त्या न्यायालयीन कामासाठी जेवढ्या गोष्टी लागतील तेवढ्या पुरतं मी करणार आणि लढणार. मी कोणाच्या दामाला घाबरणार नाही. आणि न्यायालयीन लढाईमध्ये घाबरायची गरज आहे असं मला काय वाटत नाही. मी लहान आहे, तुमच्या इतका मोठा नाही, इतका ताकदीचा नाही, मला जाणीव आहे. पण एक सगळ्यात जनतेला माहीत आहे की काय वेळेला मुंगी सुद्धा हत्तीला घायला आणती. त्यामुळं अशात आम्हाला घाबरणार अनिल बाबरने असा म्हणजे दम देऊन मी काय घाबरेन आणि ही न्यायालयीन लढाई सोडेन असं कोणाला वाटत असलं तुम्ही विठ्याला या, आणखीन कुठे या, माझं काही म्हणणं नाही. मला राजकारणात घरात बसायला लागलं तरी तिची माझा तमान आहे. पण तुम्ही हायकोर्टमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये स्ट्रिक्चर पास झाले म्हणताय, माझं तुम्हाला आव्हान आहे. पत्रकारांना माझी विनंती आहे की ते डॉक्युमेंट आता कुठं पण मिळतील, ऑनलाईन मिळतील, तुम्ही बघा. आणि ते का गेला म्हणून कोर्टात म्हणलं असलं तर कोर्टाने मला शिक्षा दिली असती ना. आणि मी त्यालाही घाबरत नाही. कारखाना सभासदांना मिळेपर्यंत माझ्यावर स्ट्रिक्चर पास होते नाही तर काही होत्या, मला तिची काही भीती नाही. मी ही लढत राहणारच आणि अंतिम विजय हा सभासदांच्या मालकीचा कारखाना हाच राहणार याची मला खात्री आहे. आता राजकीय दमबाजी कोणी करत असलं तर आम्हाला नवं नाही, 40 वर्ष तेच संघर्ष करून आलो आहे मी. तुम्हाला इकडे या विट्याला येऊन बघतो म्हणण्यापेक्षा तुम्ही सांगा किती येतो, काही अडचण नाही मला. आणि एकटा येतो, तुम्ही सांगा ज्या दिवशी सांगा त्या दिवशी येतो. आणि असं दमबाजीनं न्यायालयीन लढाई संपलं असं काही मला वाटत नाही. उलट माझी विनंती आहे की जे कायद्याच्या मार्गाने चालेल ते मध्ये आता तुमचा निकाल लागला आहे, विजय झाला आहे, मग संताप का करताय हो? आणि तुम्ही सांगताय की त्यामुळं मी विक्रीचा व्यवहार पुरा होत नाही म्हणून मी कारखाने लोकांचे उत्साहाचे पैसे देऊ ते फॅक्ट असेल, आम्हाला काय त्याच्याबद्दल तक्रार करायची नाही. पण जो कारखाना घेतल्यानंतर कारखाना 2-2 कारखाने घेणाऱ्या माणसानं उत्साहाचे पैसे द्यायची व्यवस्था करायलाच लागते ना. ठीक आहे, जॉब आमचा आहे. आम्ही एवढीच भूमिका आहे आमची की असं कोणतरी दम दिला म्हणून मी न्यायालयीन लढाई थांबवणार नाही. माझं न्यायालयीन कामकाज आहे ते चालणारच, मला खात्री आहे. अगदी हितं निर्णय कसा होतो काय होतं मी अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत जाणार आणि सभासदांच्या मालकीचा कारखाना होईपर्यंत मी ती लढाई करणार आहे. माझी विनंती आहे की दमबाजी नसल्याकरी कोणतरी कानाला लागणारी बरोबर घेऊन त्याने शिकवून दम बजावं असे बरेच दम घेतले जाईल बाबर. माझी विनंती आहे की आपण खासदार आहात, म्हणजे संसदेतले लोकप्रतिनिधी आमच्या आहात, त्यांनी अशी भाषा बोलणं बरोबर नाही. पण त्यात ती भाषा आलीच तुमची तर आम माझी स्वीकारायची तयारी आहे.